gerçekten müthiş toplamda bir Nikesler, Fenerbahçe'nin doğu formu kalıcı maçlar. Boyca. Tuzağa çöndü, Somurca düşün kırın kablo. Toronto Roma Victor Charles. Ek kırın, kablo mağdı Nikesler. Ay, strike yan mağdı, Tejas'la. Onunla kar kırdı Tejas. Boyd, comeback karar lagin. Los Angeles'a gidiyor bunun dünya. Dajas'a, kır comeback karar lagin Govindar Modi. आणि फलंदाजीमध्ये निकेश सात धावा खेळतो आणि तेजस संघाचं खातं खोलून दिलं होतं निकेशने आणि तेजसला साथ दिला. तेजस काय करतो, किती धावा लागल्या संघाला पुढे नेऊन तो पहिला शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू तेजसला काही समजला नाही. निर्धाव चेंडू कंडक्ट करावा लागेल असंच काही आणि फलंदाजीमध्ये सुधारणा करावी लागेल तेजसला जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. सुंदररित्या सुरुवात करून दिली होती निकेशने. सात धावा कुठल्यात दोन चेंडूवरती स्ट्राईक लावले तेजसला. हा एक चेंडू फडकावून दिला एक चेंडू दोन धावा. अरे फील काय बसले तेजसला काही शॉट खेळता येत नाही आणि तिथल्या झोन मध्ये जाताना दोन धावा. जिथे तेजसचा झोन आहे तिथे दोन धावा आहेत त्याच्यामुळे त्याला काही चौका नाही शेटकर त्या झोन मध्ये मारता येत नाही आणि दोन्ही धाव समाधान मानावं लागतं कारण संघाला धाव संख्या जाऊन पोचले नऊ. परत चेंडू सोळा गटीचा चेंडू समोरच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न होता परंतु नऊ धाव धाव संख्या झिरो नाही धाव संख्या नऊ. शेवटचा चेंडू तेजस साठी कमबॅक केला रोहितने. हा सुद्धा चेंडू निर्णय बॅक टू बॅक दोन चेंडू निर्णय आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले गारे संघाची नऊ धावा आणि दुसरी वैयक्तिक पहिली संघासाठी दुसरी गोलंदाजी काय बरोबर सर्व संघ करून स्ट्राइक लो तो घनघाता फलंदाज निकेश कारण त्याने आपली इरादा प्रश्न केला षटकार मारून निकेशने इरादे प्रश्न केलेत एक षटकार एक चौकार आणि एक सिंगलच्या स्वरूपात अशा तिने धाव संख्या वैयक्तिक अकरा धावा आणि संघाच्या मनाने त्या तेरा. समोरचा एक गेम काढला रोहित चंदुकाने पहिला एकदा पूर्ण दुसरा वेळेचा प्रयत्न तेजस खराब थ्रो आणि दोन धाव मिळाले गारुड संघाला पंधरा धावांवर जाऊन पोहोचला गारुड संघ इरादे पोहोचवलेत निकेशने कि मी आज संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. पहिला प्रयत्न सक्सेसफुल होतात का क्रिकेट आणि निसर्ग संघाकडून काय होतंय किती धावा रोखून धरतोय प्रेम करून निकेशला. यानंतर धाव घोषित केला पंचाने
जो मला लायचा असेल गाडी समजत चमत्कार करायला लागेल निकेशला त्याला काय करतो निकेश सगळं मला आणि आठवण काय माहिती लक्षात येते त्याने एक दाखवणं दुसऱ्या जागाचा प्रयत्न परंतु रोखून बघायला येत नाही एकच जागा गमावा लागेल फक्त धारणसंघाला धावसंख्या जाऊन पोहोचल 17 धावा तो घनाला तू फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज तेजस काय करतोय प्रेमचा समाचार होतोय का कि प्रेम त्याचा समाचार होतोय त्यावेळा मैदानाकडे वळतो 7-8 बॉलांचा रन प्रेमने आतापर्यंत रोखून धरला एक चौकार आला होता परंतु 2 सिंगल घेतले आहेत बांधून ठेवला पूर्ण तेजला डिक्लेरेशन मध्ये आता चेंडू एक धाव धावसंख्येने स्कोर बोर्ड हलता 18 चार चेंडू समाप्त झालेले आहेत हवे तोडवला शेतरक्षक आणि निकेश जेल टिपला सुंदर घोषित केला भंसानी एक 10 मिळाले अवंतर सोबत 19 धावा एक गडी बाद गारुड संघाचा
निकेलच्या फोटोवरती गोलंदाजी करू शकत नाही, बस बॅटला लागला की सुंदर एका पाठ पाठवतो पुरता चेंडू उमेश सुंदर रित्या पहिला
छत्रपती त्याने गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, पहिला राऊंड झाला त्याच्यामध्ये सुंदर रीत्या गोलंदाजी बघायला मिळाली. त्याला तशीच गोलंदाजी परत धारदार गोलंदाजी मिळेल का बघायला धारेल संघाकडून. उमेश यांची स्ट्राईक लावतो मॅच ऐकले तर तेहतीस धावांचा पाठलाग करताना विसर्ग संघ 32 धावा पहिला होणार आहे. त्या गारे संघाने काय करतोय उमेश मॅच आपल्याकडे खेचून येतो का कि रोहित मॅच आपल्या संघासाठी खेचून आणतोय. व्हावा मैदानाकडे पहिला चेंडू आटल त्यांना धाबर पर्यंत विनोद पहिल्या चेंडूवर विनोद प्रश्न केला उमेशने. चालले आहे गारेल संघाकडून उमेश यांची त्यासाठी येते उसरगर आणि मांगरोल. उसरगर आणि मांगरोल तिसरा चेंडू आता त्याला दोन्ही चेंडू एक विकेट एक बॅट तिसरा चेंडू लेग मी फिर पर्यंत आपल्याकडे नाही आहे आणि एक लेग बॉलच्या स्वरूपात एक देव सूर्याकडून काढून घेतले संघाचं खातं खोललं लेग बॉलच्या स्वरूपात आणि स्ट्राईक ला आता रोहित एक मोठी बसली उमेश काय करतो आतापर्यंत सुंदर रित्या गोलंदाज आता त्याला बॅनपॉन लागला तिसरा चेंडू हाताळला लेग बिफोर झाला परंतु एक देव चौथा चेंडू फुलटा बॅट तिकडे घेऊन चेंडू एक टप्पा विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू चार चेंडू आता एक धाव दिले सुंदर रित्या गोलंदाजी वा भरला धावसा गोलंदाज चालले गारे संघाकडून काय म्हटलं तुम्ही
क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, टॉच विन झालेले पुढच्या जनरेशनचा हलक्या हाताने खेळून काढला आपच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण। सात धावा झालेला एक वर्ष समाप्तीनंतर उमेशने सुंदर रित्या ब्रेकर घेतलाय, कमबॅक करावं लागेल उमेशला आणि करून दिलंय संघाला। दुसरी ओवर होण्यात आहे संघासाठी दुसरी वैयक्तिक पहिली ओवर। काय गोलंदाजी केली होती ना छोट्याशा मुलानं मागच्या सत्रामध्ये गारण संघाकडून अभियान। अभियान आज पहिल्यांदा या रिपोलीच्या ग्राउंडवर ओवर हाताळताना आपले संघाची दुरी संभाळताना दुसरी ओवर संघासाठी हाताळताना वैयक्तिक पहिली ओवर घेऊन येते अभियान। तो घनघाटी फलंदा बोलत रोहितला मोठे फटके लावून संघाला विजय मिळवून द्यायचा आहे। काय करतोय हरिवन रोखून धरेल का? आज पहिलीवर हाताळताना पहिलीवर पहिल्या सत्रामध्ये हाताळलं सुंदर रित्याच गोलंदाजी केली होती आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये दुसरीवर हाताळताना काय करतोय? किती वेळा रोखून धरतात गारण संघासाठी? चला तो क्षेत्ररक्षण झाला। संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर असेल का संघाला? पण मी सोमेश काही माघार घ्यायला जाऊ नये। पहिला काय करतो दुसरा चेंडू हाताळताना हा चेंडू फसवला हा चेंडू फसवला सूर्याला। परंतु एक धाव तितकाच सुंदर थ्रो सुद्धा आला होता परंतु धाव घेण्याचा काही इरादा नाही रोहित यांचा। साईड स्वतःकडे ठेवतात धाव संख्या जाऊन पोहोचली आहे नऊ धावा। तीन चेंडू दोन सिंगल एक बॅट समीकरण म्हणतो मैदानामध्ये सहा चेंडू एकवीस धावा तेहतीस धावा
पर्यंत पाठलाग करतो ना आतापर्यंत किती वेळ चेंज नाही झाला पाहिला या मॅच मध्ये काय होतं रोहित काही बदल घडून आणतोय का चला शेत्रक्षण लावा आणि गोलंदाजीसाठी निकेश ओलांड फलंदाज मॉन्टन गार्डन संघाकडून सहा चेंडू मध्ये 21 झाला समीकरण मैदानात बदलताना काय तरी बदल घडून आणावा लागेल रोहितला जर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल जर तर ते मैदानामध्ये नसतात आणि मॅच मध्ये सुद्धा नसते परंतु पाहूया ओलो मैदानाकडे सहा चेंडू 21 धावांचं समीकरण शाळेकडे होतो रोहित मॅच लागला तो सोडला आणि तितकाच अष्टपैलू वैयक्तिक मला असं वाटत त्याने 18 धावा कुठून काढल्या होत्या आणि फलंदाजीला गोलंदाजी घेऊन गोलंदाजी तो थोडा संभालताना मूळ चेंडू घोषित केला बिमर चेंडू टाकला निकेशने दोन धावा आलेले अशा तऱ्हेने प्रीतचा चेंडू रोहितला काय समीकरण मैदानात बदलताना हा दोन धावा सर चौदा समीकरण बदलताना जर त्यांची भाषा मैदानामध्ये नसते आणि तसंच काय घडताना सहा चेंडू 19 धावा वा काय मॅच आहे 19 धावा हुकून बोलायचे आहेत निकेशला आणि स्ट्राईक लावतो रोहित ओपनिंग गोलंदाज मैदानामध्ये फ्रीडचा चेंडू सोळा चेंडू परंतु रोहितला बांधून ठेवला फ्रीडच्या चेंडूवरती मैदानामध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 15 धावा आणि समीकरण मैदानामध्ये वेळ घडताना चार चेंडू 18 धावा समीकरण मैदानामध्ये फेरबदल होताना एकदा उसर्जा संघाकडे झुकताना सामना एकदा गारुड संघाकडे झुकताना 3-14 धावा मैदानामध्ये समीकरण काहीस बदल घडून आणताना तीन चेंडू 14 धावा दोन मोठे फटके संघामध्ये अमोल का
Nini ni kagulo ni mga musang nga na. Nikita.